अकोल्यात काँग्रेसचा रस्ता रोको आंदोलन करण्यात आलंय. राहुल गांधी यांना ईडीच्या कार्यालयात पुन्हा बोलवल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन शहरातल्या धिंग्रा चौकात रस्ता रोको आंदोलन केलंय. हे आंदोलन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर संदीप वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली केले गेले. पोलिसांनी आंदोलनकर्त्या काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक केली आहे. राष्ट्रीय नेते माननीय श्री राहुलजी गांधी यांना सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी करता बोलवलं आहे. याच्या निषेधार्थ आज आम्ही अकोला शहरात शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने इथे हे रास्ता रोको आंदोलन ठेवण्यात आले आहे. तर याच्यापुढे पण मोदीची आणि भाजप सरकारची तानाशाही याच पद्धतीने चालत राहिली तर हे आंदोलन अजून तीव्र करू हे आज इथे सांगू इच्छितो.